आरवी विधानसभा क्षेत्र के विधायक ने मुंबई में शुरू शीत सत्र में किसानों की विभिन्न मांगों के लिए आवाज उठाई। विधायक का कहना है कि किसानों का बकाया बिजली बिल माफ किया जाए, वर्धा जिले में जलापूर्ति की समस्या दूर की जाए, साथ ही किसानों को जल्द से जल्द मुआवजा देने की मांग उन्होंने की। आरवी विधानसभा मतदार संघामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये आमचा शेतकरी गेल्या 2 वर्षापासून अडचणीत आहे। अतिवृष्टी, गारपीट, खोळमाशी अशामुळे पूर्ण पीक त्यांचे उद्ध्वस्त झालेले आहेत। त्याला काहीतरी मदत मिळाले पाहिजे ही मागणी आमची सदैव आहे, परंतु शेतकऱ्यांना आज वीज माफी मिळण्याची गरज आहे। त्यांच्या दररोज तो शेतामध्ये जातो, वीज बंद आढळते, विजेची कापणी केली जाते, म्हणून त्याला दररोज विजेची कापणी न करता थकीत वीज बिल एक तर माफ केलं पाहिजे आणि दररोज त्याला विजेचं बिल माफ करून त्याला वीज दिली गेली पाहिजे, जेणेकरून त्यांच्या शेतामध्ये आज गव्हाचं पीक उभं आहे, त्यांच्या शेतामध्ये आज चण्याचं पीक उभं आहे, भाजीपाल्याचं पीक उभं आहे। असं असताना आज अडचणीत सापडलेला शेतकरी, वीज खंडित केल्यामुळे अडचणीत सापडलेला, म्हणून त्यांचं सरसकट थकीत वीज बिल माफ करावं ही पहिली मागणी आहे। 2019 या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आरवी शहराकरिता 25 कोटीचा निधी मंजूर केला। तो निधी जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून सर्व अटीची पूर्तता करून नगरविकास विभागाकडे प्राप्त झालेला आहे। अनेक वेळ मागणी केली, पत्रव्यवहार केले, प्रश्न तारांकित प्रश्न टाकले, परंतु तो निधी अजूनपर्यंत निर्गमित केला गेला नाहीत ही मागणी। दुसरी, तिसरी मागणी, आरवी विधानसभा क्षेत्रामध्ये नगरपंचायत आष्टी आणि नगरपंचायत कारंजा या 2 नगरपंचायती नव्यानच मंजूर झालेल्या आहेत। दोन्ही ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे, 10-10, 15-15 दिवस गढूळ पाण्याचा सामना करावा लागते, पाणी मिळत नाही। अशा अवस्थेमध्ये आष्टी शहरालाच लागून जो लो अप्पर वर्धा प्रकल्प आहे, केवळ 7 किलोमीटरवर आहे, त्या अप्पर वर्धा प्रकल्पाच्या बॅकवॉटरवरून पाईपद्वारे शुद्ध पाणी पुरवठा योजना व्हावी ही माझी मागणी आहे। तसंच कारंजा शहराला लागूनच कार नदी प्रकल्प आहे, 15-15 दिवस त्याही ठिकाणी गढूळ पाणी मिळते आहे, पाणी मिळत नाही, म्हणून सर्व जनता त्रस्त आहे पाण्यापासून, बाहेर गावावरून पाणी आणावं लागते। अशा अवस्थेमध्ये कार प्रकल्पाची खोलीकरण करून कार प्रकल्पावरून त्या ठिकाणी शुद्ध पाणी पुरवठा योजना मंजूर करावी, कारंजा शहराचा जनता म्हणजे या पाण्यापासून जे वंचित आहे तो पाणी पुरवठा निश्चित होईल ही आमची तिसरी मागणी आहे। या मागण्या पूर्णत्वास आपल्या माध्यमातून पूर्णत्वास जावे ही प्रामाणिकपणे माझी इच्छा आहे। धन्यवाद। जय हिंद, जय विदर्भ।